ते नामदेवर आहे. भगवंताचे सगळ्यात जवळचे भक्त का म्हणले जातात माहित आहे? नामदेवरायने देवाला एकच वचन मागितलं, देवा मी तुला सोडून जाणार नाही आणि तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं. एवढंच वचन, देव माझा मी देवाचा हीच माझी बास. आपण भगवंत प्रेम विषय संपला. खरं सांगू आपण देवावर प्रेम करणं यात काही नवल नाही. स्वार्थी लोक आपण करणार बर का, आपण देवावर प्रेम करणं यात काही नवल नाही, पण देवानं आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही दादा. कधीतरी त्यानं सुद्धा आपल्यावर प्रेम करावं एवढी प्रबळ आणि एवढी एकनिष्ठ भक्ती असावी. नामदेवराय भगवंताला मागणं मागतायत, देवा तुझ्या पलीकडं माझं कुणी नाही, पांडुरंगामचा पिता रुक्मय्या मोची माता बास विषय संपला. ज्ञानोबराय येतात देवाला म्हणतात, देवा मला तीर्थयात्रेला जायचंय, नामदेवरायांना सोबत घेऊन जावा अशी इच्छा. त्यावेळेस भगवंत म्हणतात ते येतील असं काही वाटत नाही, कारण ते मला सोडून कुठं जात नाही. पण ज्ञानोबराय म्हणले, देवा जसं नामदेवराय तुमचे तसं मीही तुमचाच आहे ना. मग भगवंत म्हणतात, देवा नामदेवरायांना, नामा तुला ज्ञानोबरायण सोबत जावं लागेल, ठीक आहे जातो देवा तुझी आज्ञा, तर तीर्थयात्रेला जातो. सगळे तीर्थ करतो, सगळे देव 33 कोटी देवकडे जातो. पण लक्षात ठेव, मी कितीही फिरलो तरी सुद्धा कटे बरी करे नाही जाती माझे नघी मी तयाचे दर्शन. आपण त्या देवाचं दर्शन घेणार नाही एवढी आपली एकनिष्ठ भक्ती आहे. बघा एवढी एकनिष्ठ आमची तशी आहे का? इंगळे बाबा काय सांगायचे, आमची भक्ती म्हणजे खेती करणे गाय तो झंगा झुंगा, मच्छी पकडणे गाय तो टांगा टोंगा, महाराज बन गाय तो उलटा टांगा, असा धंदा आहे आमचा. आम्ही कुठलीच गोष्ट एकनिष्ठतेने करत नाही. आता आमची पोरं म्हणतात, महाराज काही केलं तरी यश भेटत नाही, महाराज काही केलं पोटेल धंदाला तरी यश भेटत नाही, पंटाचं दुकान टाकलं तरी नाही, बिअर बार टाकला तरी नाही, काही केलं शिक्षण घेतलं पास होत नाही, महाराज लय पास झालो नोकरी भेटत नाही, भेटली पैसा मिळत नाही, मिळाला टिकत नाही. तुम्हाला काय वाटत हे चूक कुणाची असेल? राहू दे की बाबा एकीकडे सगळीकडे कशाला फिरवायचं? इतकी क्रेज आहे ना पोरांना, चौथी पाचवीचा सुद्धा नसेल पण सगळीकडे फिरव की म्हणे. कमाल आहे दादा कमाल. चूक यांची नाही हो, बोलल्यावर राग येतो पण फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार का? राग येतो महाराज बोलल्यावर माणसांना. पण तुम्हाला म्हणून सांगते हो, तुम्ही आहे ना पोरं सुशिक्षित घडवायच्या मागे लागले. काय घडवायच्या? सुशिक्षित. तुम्ही पोरांना पैसा कसा कमवायचा हे शिकवताय, पण पैसा कसा घालवायचा कुठे खर्च करायचा हे पण शिकवा. महाराज 80% तरुण पोरं व्यसनाच्या आधी जाऊन आपल्या जीवनाचा नाश करून घेतात. प्रगती होत नाही या पोरांची, कारण यांना 4-5 गोष्टी दिल्या बाद झाल्या. गाल्याला जीन्स पॅन्टी बसायला पटपटी, खायला पानपटी, प्यायला आठपटी, झोपाय झोपडपटी, खर्चायला हाच बापाची सोसायटी. तुम्हाला भरू भरू महाराज हे गेला ऐश करू करू. मी म्हणत नाही की पोरांनी ऐश करू नये, बिंदास्त करा, पण स्वतःच्या जीवावर करा दादा. तुम्हाला म्हणून सांगते, तर तुम्ही इकडे येऊन बसा, जेवढं पुढे येऊन बचाल मंडपात बचाल तेवढी रेंज लवकर पोहोचल, जेवढं लांब बचाल तेवढं कवरेज क्षेत्राच्या बाहेर जाचाल. आधीच तरी ना महाराज कोरोनाच्या काळात इतकं अवघड आहे ना, लोकांना परमार्थाकडे वळवणं फार गरजेचं बरं का. तर तुम्हाला आता तरी कळलं असेल, देवाशिवाय आपल्याला कोणी सुद्धा करोडपती माणूस असू द्या पण पॉझिटिव्ह निघू द्या. जवळ कोण जातं का? दुसरं तर सोडा, बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकती खाम, टेन्शन नाही महाराज. बायको सुद्धा तिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता ती बायको सुद्धा. आता आमच्या पोरांना वाटतं तिचं माझ्यावर लय प्रेम आहे, फक्त घरी गेल्यावर प्रयोग करायचा, तिला एक मिस कॉल द्यायचा आणि तिला माघारी आली का म्हणायचं काय नाही, डॉक्टर कडे गेलो काय नाही, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. तेवढं उद्याच्याला भेटा ये, पुन्हा भेटेल नाही भेटेल, जगतोय मरतोय. ती जर आली ना दादा तर खरं प्रेम, पण ती आल्यावर माझं नाव पाठवलंच तुम्ही माझं. कारण जीवनात आहे ना आजकाल फक्त स्वार्थापोटी प्रेम करतात, भगवंतावर सुद्धा तर मग हे काय चीज आहे? हे नवरा बायकोचं प्रेम काही नाही दादा. जीवनात आहे ना प्रेम एकच, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम. प्रेम त्याला म्हणायचं प्रेम, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई.
पांडुरंग सावळाच कृष्ण सावळाच जग ब्रह्मांड त्याच्यावर प्रेम करत आणि फक्त पुरीच प्रेम करतात नाही आमच्या देवावर पोर सुद्धा प्रेम करतात. तुम्हाला माहिती का आमचा देव केवढा सुंदर आहे? राम प्रभू रामाच्या पायांनी अहिल्या तरली बरोबर आहे का दगडाची बाई झाली ही बातमी ऋषी मुनींना कळली. तिथल्या ऋषी मुनींनी विचार केला देवाचा पाय कुठला जरी दगडाला लागला तरी तुझी बाई होती काय की मग ते मोठे मोठे दगड घेऊन रामाकडं कशाला बाई पकडून घे टेन्शन नाही ना महाराज बघायला जायचं नाही नाक नकट नको गोरा पान कलर नको काही नको जशी पाहिजे तसा दगड घ्यायचा रामाकडं. महाराज ज्याला एक पाहिजे त्यांना यक्षाला दोन पाहिजे त्यांना तो दगड घेऊन रामाकडं बायको करून घ्यायला. महाराज रामाच्या पण कुठेपर्यंत आले रामप्रभूंना पाहिलं रामप्रभूंना पाहता क्षणी मोबडी वळाली. त्यांना म्हणायचं काय होत आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या या दगडाच्या बायका करून द्या. ते देवाला म्हणून देवाकडे बघून देवाला म्हणाले देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देव म्हणला पिसाळा पिसाळा काय अरे तू बिघडी मी बिघडी जांभवा काय बी करा पण तुम्ही माझा नवरा मी तुमची बायको कळलं पाहिजे. कळलं तर खरं बर का कळण्यात घोळ कधी करायचा नाही कळलं पाहिजे. कळलं चुकीच होत ऐका बरं का एक माणूस होता वारकरी होता मला सुंदर अशी वारी करायचा मग असंच एके दिवशी वारीला जात असताना त्याच्या भावाची बायको म्हणजे भाऊजाई समोर होती. मग ती भाऊजाईला म्हणला अगे ऐकतीस का तू माझी बायको मी तुझा नवरा आपण वारीला जाऊ. काय म्हणला तू माझी बायको मी तुझा नवरा आपण वारीला जाऊ. भाऊजाई म्हणली अहो भाऊजी माळकरी आहेत तुम्ही एवढ्या जगाला ज्ञान सांगता आणि भाऊजाईला म्हणता तू माझी बायको मी तुझा नवरा वारीला जाऊ. थांबा म्हणली तुमच्या भावाला सांगते या बाबाचं ऐकूनच घेतलं नाही वासा 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 म्हणली बघा तुमचा भाऊ काय म्हणतोय तू माझी बायको मी तुझा नवरा वारीला जाऊ. तोही पळत आला म्हणला दादा हे शोभत का तुला अरे वारकरी आहेस तू माळकरी आहेस माझ्या बायकोला असं बोलतो. मी ताईक मी तिला म्हणल मी तू लक्ष देऊन ऐका बर का तू माझी बायको मी आणि तुझा नवरा लक्ष देऊन ऐका बर का तू आणि माझी बायको मी आणि तुझा नवरा असं चौघ वारीला जाऊ. कळलं तर खरं माणूस बघ नाही तर जिंदगी अशीच आहे मी तुझी बायको तू माझा नवरा चल वारीला जाऊ. लक्ष घ्या कळलं तर खरंय म्हणून कळलं पाहिजे. चला जागे होऊया कळून घेणं गरजेचं आहे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कळलं पाहिजे. काही लोकांना कळत नाही काही लोकांना कळत नाही हेही कळत नाही काही लोकांना आपला कळलंय का नाही हेही कळत नाही काही लोकांना कळलं तरी कळत नाही काही लोकांना कळत नाही हेही कळत नाही कळलं त्यालाच कळलं. आणि काही काही महाराज लई येडे हो आमच्या तुकोबाराय म्हणतात ना तो का म्हणे आयसी बुद्धी ज्याची जडण
त्याहूनही दगड बरा देवा काय काय लय इडी हो लय म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त इडी दादा महाराज एका माणसाच्या लक्षात राहत नव्हतं महाराज त्या माणसाच्या लक्षात राहत नव्हतं आणि म्हणून तो प्रत्येक गोष्ट आठवण्यासाठी काहीतरी खून करायचा मग आदल्या दिवशी त्यानं आपल्या बोटाला एक दोरा बांधला कारण त्याला दुसऱ्या दिवशी एक गोष्ट आठवायची होती मग रात्री झोपताना त्यांना बोटाचा दोरा बघितला आणि त्याला आठवलं की आपल्याला काहीतरी गोष्ट आठवायची होती म्हणून आपण दोरा बांधला होता महाराज रात्र गेली पण त्याला आठवलं नाही की आपण दोरा कशासाठी बांधला सकाळच्या पहाटेच्या 5 वाजल्या आणि पहाटेच्या 5 वाजता त्याला आठवलं मी दोरा ह्यासाठी बांधला होता की सकाळी लवकर उठायचं होतं त्याच्यामुळे दुपारी लवकर झोपायचं होतं आखी रात गेली विचार करण्यात अर्थ नाही ना वेळ गेल्यावर बोलण्यात अर्थ नाही म्हणून वेळ आहे तोपर्यंत कळवून घ्या दादा हे जीवन सुद्धा तसंच आहे एकदा वेळ गेली ना पुन्हा बोलण्यात अर्थ वेळ आहे तोपर्यंत भक्त व्हा आणि एकदा हरिदास झाला एकदा भक्तदास झाला तुम्हाला काळजी करायची गरज राहत काहीच गरज राहत नाही दादा जागेवर या फक्त देण्याची नीतिमत्ता ठेवा देता आलं ना द्यायचं काही अवघड नाही फक्त देता आलं पाहिजे द्यायचं कसं जागेवर बर का एक वारकरी माणूस जीवनात त्याच्या किती वाऱ्या झाल्या 17 किती झाल्या 17 आजारी पडला पांडुरंगाच्या अवघ रुपयाने तो मरण पावला त्याने स्वतःसाठी एक मृत्यूपत्र लिहिलं होतं त्याला 3 पोरं होती दादा किती पोरं होती 3 पोरासाठी त्यानं 3 आटी मांडल्या होत्या पहिली आट अशी होती घोडे फार प्रिय होते माझ्या घोड्यातले अर्धे घोडे माझ्या थोरलेला त्या दुसरी आट होती माझ्या घोड्याचे 3 भाग करून त्यातला 1 भाग माझ्या मध्येला द्या बर का लक्ष देऊ नाही का लक्ष देऊ पहिला 3 पोर आहे तर कोणाकोणा सांगणार नाही पहिल्या पोराला किती घोडे द्यायचे निम्मे द्यायचे महाराज दुसऱ्या घोड्यातले तेवढेच घोडे पण दुसऱ्या पोरांना 3 भाग करून द्यायचे त्यातला 1 भाग मध्वेला द्यायचा आणि शेवटचे सांगितले 6 महाराज 9 भाग करायचे आणि त्यातला 1 भाग धाकलेला द्यायचा लक्ष देऊ नाही का घोडे किती होते 17 पहिली 8 आठवा थोरलेला किती द्यायचे निम्मे 17 निम्मे 8.5 म्हणू नका ती काही बिस्किट आहे घोडे आहेत घोडे डॉक्टर या जरा घोडे ते घोडे आहेत हो घोडे आहेत ती कशी 8.5 होतील 8.5 होतील का तिथं पहिलं तर घोडा अडकला की नाही आता 17 निम्मे होत नाही ना मग आता काय करायचं माझ्यासारखा एक हुशार माणूस म्हणला नाही काळजी करू नका माझा एक घोडा घ्या माझ्यासारखा नव्हता संतन सारखं होतं बरं तो म्हणले भांडणं करू नका माझा एक घोडा घ्या 17 + 1 किती झाले 18 18 निम्मे करा 9 राहिले 9 गेले कुणाला गेले अरे थोरल्याला गेले ना 9 आता मधव्याची 8 बर का 3 भाग करायचे त्यातला 1 भाग मधव्याला 3 भाग करा 18 सेंट्रिक अरे पोरांना शाळा शिकला नाही आता लॉकडाऊन मध्ये कुठे शाळा शिकली महाराज 2 वर्ष झालं मास्तरही गारज लेकरही गारज महाराज कुठे जाऊन यांचं काय होणार यांची यांनाच माहिती काय महाराज लेकरू काय गुणाची आहेत का लेक्चर आहे म्हणून दुसऱ्याचं काय सांगत नाही माझाच मार्क भाऊ आहे छोटा आहे 5वीला त्याला म्हणजे लेक्चरला मोबाईल दिला ना 3.5 तास तर मागायला मिळत नाही मला तासभर लेक्चर आणि 2.5 तास तो म्हणजे दणकार दणकार असतो काय सांगता नाही अवघड आहे लेकरांचं नाही आणि माझा भाऊ असून आणि त्याला बोलण्यातही अर्थ नाही त्यानं 2.5 तास केला तर पुढे पाठही करतो प्रॅक्टिसही करतो पण त्याच्या मनावर थोडंफार ऐकावं लागतं पण एवढा खोड्या करतात दादा लेकर चांगली आहेत पण यांना फक्त संस्कार देता आले पाहिजे कसं आहे महाराज झाडाची फांदी आहे कधीपर्यंत वागते कवळी येतो पर्यंत एकदा जाड झाली तर वागती का काय होती मूर्ती मग आम्हाला मोडायची का एकदा बायको आले रे वाकणार आहेत का बायको याच्या आधीच वाकत नाही गर्लफ्रेंड आली तरी उड्याच मारतात मारत बायको तरी उड्या मारीत काय एवढा कोण
पेरेंट्स मला काय माहितीच नाही पोरांना स्वतःवर. लक्षात घ्या पोरांनो, की प्रेम बेम सगळे नंतरच्या गोष्टीत, आधी आपल्या कर्तव्याला जागा राहायचंय आपल्याला. आधी लेकर आहे ना, गोड आहेत गुरुमाने. पोरांनो ताट बसा रे, ताट बसा, ताट. माझ्याकडे बघा, काय बाळा मांडी घाल. कीर्तनाला बसायची एक पद्धत आहे, दोन तगडे उर करून काय बसायची पद्धत आहे कीर्तनाला. महाराजाचे दोन तगडे उर करी त्यात कटा आला, त्याच्यात मुंडक घाली त्यात. अरे एके दिवशी कीर्तन करणं खालून पेटीवलं म्हणजे कळण तुला कशी आई लागेल. बसायची पद्धत आहे का? मी बसत ना कीर्तनात. जरा कीर्तन आहे, प्रेमानं बसत जा. पोरांना ताड बसा, आता माझ्याकडे लक्ष द्या. पोरांना मी काय सांगते, मी काय सांगते, अरे तुम्ही काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणले, डोमराचा खेळ तरी म्हणले नाही. कीर्तन काय ऐकताय? परांना पटपट उत्तर द्यायचे. मी काय सांगते, तुम्ही काय ऐकताय? चला मला सांगा परांनो, गेल्या 3 वर्षापूर्वी एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव, त्यातले हिरोचं नाव, हिरोईनचं नाव, किती गुणाची रुवा द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या, म्हणते त्याच्या, शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? मोठ्या मी पोरगी असून एवढ्या वाजवणं बोलते, तुला जीवाला काय वाटलं पाहिजे? पोर आहेत तुम्ही, आवाज कसा पाहिजे? हा काय शब्द आहे महाराज, बघा मोठ्या आवाजात. माझ्या मामाची पोरगी एक नंबर दिसते साडीवर, तिला त्याचा बाप मेला गाडीचे हप्ते फिरू फिरू, त्याला अजून हप्ते फिटेल आणि कोळीला फिरत लय अवघड आहे बाळा. पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, खरंच आमदार झाल्यासारखं वाटतंय. 2-4 महिने जाऊ तू बरोबर बिचारी वगैरे मारत. लक्षात घ्या, लय आवघड आहे. किवडूचा जीव आहे यांचा, मोठ्यांचं तो सोडा, त्यांच्याकडून ना दिला तर पण किवडूच येतो. परण किती गुणवान आहेत तुम्ही. पटपट लॉकडाऊन मध्ये गाजलेलं गाणं वो बुलाती है, ही अवस्था आमची. वो बुलाती है मगर ज्यांनी करणं इकडे येत नाही मला. परण शेवटचा प्रश्न, ज्ञानोबरायांच्या हरिमाथातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला? नाही महाराज, असली लेकर उघडी करून आमदारात ठोकाय पाहिजे. ह्यांना बाबराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ह्यांना ज्ञानोबराय माहित नाही. माता माऊल्या, वुमन इज अन आयडियल मॅनेजर, स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट तर घर नीट. मला नवल वाटतं बाया तुमचं. कारण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डंगऱ्या डंगऱ्या, त्या सुद्धा चष्म्यात न बघतात तुझ्या त्याची रंगला. अगं म्हातारा तिकडं गंगला पुरुष मंडळी सगळं त्यांच्यावर ढकलू नका. तुम्ही जर व्यसनी असाल तर लेकर काय करणार? इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे पुरुष मंडळी हातवारी करा. इतकं व्यसन मुक्त आहे ना भाव. ज्याला सुपारीच सुद्धा व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवारी करा. सुपारी सुद्धा बाळांना तुमचं वय यायचंय. 18 च्या पुढचे 18 च्या पुढचे 18 च्या पुढचे 10-20 आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जोऱ्या. लय चुकीच आहे हो, तुम्हाला म्हणून सांगते. लय वाईट करताय तुम्ही, लेकर बर्बाद करताय दादा. व्यसना इतकं वाईट काय नाही. वासनेच्या संधी नको जाऊ म्हणा. विचार करा जरा दादा, थोडासा गहन विचार करा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्ही जे वागताय ती लेकर वागणार आहेत दादा. ती तुम्हाला गोष्ट माहित असेल घंटीची, जी घंटी ह्यानं ह्याच्या आई बापाला वापरली तीच घंटी पोरगा म्हणलं तुम्हाला एके दिवशी वापरेल. तुम्ही महाराज, तुम्ही एखाद्या पोराला म्हटलं पोरा वाच वाच वाच, पोरगा वाचणार नाही. बाप बाहेर गेलाय, आई टीव्ही बघती, पोरगा कधीच पुस्तक वाचणार नाही. पण आई पुस्तक घेऊन बसली, बाप पुस्तक घेऊन बसला, पोरगा कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. तुम्ही पुस्तकच घेऊन बसणार दादा. तुम्ही
चांगले असणं फार गरजेचं आहे. मी पायाला हात लावून सांगते, महाराज तुम्ही पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, वकील केला, त्याला बंगला बांधून दिला, पण त्याच बंगल्यात ती तुम्हाला ठेवील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण पोरगा माळकरी करा, त्याला आपल्या धर्माची आपल्या कर्मभूमीची जाण करून द्या. अरे त्याला अर्धी नोकरी भेटू द्या, त्याची ती चटकोर माय बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देतो बाबा. सुख आहे ना सुख हे फक्त पैशात नसतं. तुम्ही पोरांना सुशिक्षित घडवताय, स्वतःच दीर्घ भरवण्यासाठी कमवतो तो झाला सुशिक्षित, पण स्वतःच्या घासातला घास जनहितासाठी वापरतो तो झाला सुसंस्कृत. फक्त सुशिक्षित नको दादा, खाली बसून घेतलं तर बरं होईल ना इथले मंडळी, जागा असेल तर खाली बसून घ्या, म्हणजे पाठीमागे कोण असेल तर त्यांनाही दिसेल, आपल्यामुळे त्रास नको ग बाकीच्यांना. विठ्ठला दुसऱ्याचा विचार करता आला पाहिजे. दुसऱ्याचा विचार केला आपण बोलू नका, बोलायला नाही सांगितलं मी, शांत बसा, शांत बसून बसा.